आज आम्ही करणार आहोत सिटी टूर, लॉस एंजलिस पूर्ण बघणार आहोत. आणि त्याच्याकरता आम्ही आत्ता चाललेलो आहोत हॉप अँड हॉप बसनी. हॉप अँड हॉप बस सर्व्हिस ही इथे पूर्ण USA खूप चांगली सर्व्हिस आहे. मोठमोठ्या सगळ्या शहरांमध्ये ही सर्व्हिस आहे. ती एक बस आहे, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीच्या या हॉप अँड हॉप बसेस असतात. हॉप ऑन हॉप ऑफ असं त्याचं नाव आहे, कारण त्या बसमध्ये तुम्ही चढू आणि उतरू शकता. जी काही अट्रॅक्शन्स आहेत या शहराची, त्या सगळ्या अट्रॅक्शन्सपाशी ही बस थांबते. आणि आपण एकदा टूर सुरू केली की आपण कुठल्याही अट्रॅक्शनला उतरू शकतो, तिथून ते कुठलं पर्टिक्युलर ठिकाण आहे ते बघू शकतो. आणि परत त्या स्टॉपवर आल्यानंतर पुढची जी हॉप ऑन हॉप ऑफची बस असते ती आपण त्याच्यामध्ये परत चढू शकतो आणि अशी पूर्ण शहराची टूर करू शकतो. हॉप ऑन हॉप ऑफची बस आता आम्ही पकडलेली आहे. अरे हा तर आपलं कोकण, एकदम ताडामाडाची झाडं, मस्त हिरवगार, वा काय सुंदर वाटतं या बसच्या टॉपवरून. दी बेस्ट. ओके, म्हणजे कोकणाचा कॅलिफोर्निया केला पाहिजे असं आपल्याकडे का म्हणतात हे आत्ता मला समजलंय. अगदी कोकणच आहे आपला. पण या शहरातला सगळ्यात फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहे हा, म्हणजे हा हॉलिवूड स्ट्रीट. कारण जगप्रसिद्ध ऑस्कर अवॉर्ड्स जिथे होतात ते डॉल्बी थिएटर इथे आहे, त्याचप्रमाणे चायनीज थिएटर पण इथे आहे. आणि हा रस्ता कायम गजबजलेला असतो आणि बरेचसे रोड परफॉर्मन्स इथे चालू असतात. That's the human race, and we must learn to live together and be more civilized. Make some noise, everybody. आता हा जो हॉलिवूड स्ट्रीट मध्ये आम्ही फिरतो आहोत त्याच्यावर, तर माझ्या मागच्या साईडला तुम्हाला दिसत असेल की स्टार्स आहेत रस्त्यावर. म्हणजे हे जे पिंक कलरचे चांदण्या किंवा स्टार काढलेले आहेत त्याच्यामध्ये इथल्या फेमस ऍक्टर्सची नावं लिहिलेली आहेत हॉलिवूडच्या. आणि लॉस एंजलिस डायरेक्टर फिल्म रिलेटेड जेवढे काही आहेत ते. अच्छा, तर जॅकी चॅन इज ऍक्टर, इज प्रोड्युसर ऑल्सो, पण त्याचा ऍक्टर आहे तर त्याचं असं कॅमेरा हे दिलेलं आहे त्याच्या इथे चिन्ह. सेम आपण बघू शकतो डॉनी जॉन्सन म्हणजे द रॉक, त्याचा पण इथे हे आहे, त्याच्या इथे पण तुम्ही बघू शकता. कॅमेरा कॅमेरा हे असं चिन्ह आहे ऍज अन ऍक्टर. ऍक्टर तो जो आहे तो पुढचं ते डायरेक्टरच आहे फॉग, किंवा त्यांचं ते जे फिल्म मध्ये त्यांचं योगदान आहे कुठच्याही पिक्चर ह्याच्यामधलं, त्या ह्याच्यावरती बेस्ट त्यांचं इथे नाव आहेत. त्यांना एक ट्रिब्यूट असं असल्यासारखं आणि ह्याच्यावरती त्यांची नावं आणि हे जोडलेलं आहे. या रस्त्याच्याच एका बाजूला आहे डॉल्बी थिएटर जिथे ऑस्कर अवॉर्ड्स दरवर्षी होतात. आणि या थिएटरच्या गॅलरीमधून हे हॉलिवूडचं साईन दिसतं आणि जे बघण्याकरता भरपूर गर्दी असते. जेव्हा ऑस्कर अवॉर्ड्स इथे होतात तेव्हा पूर्ण रस्ता ट्रॅफिककरता बंद केला जातो. आणि त्याच्याच पुढे आहे ते चायनीज थिएटर. हे चायनीज थिएटरमध्ये हॉलिवूडमध्ये जी कुठली नवीन मूवी रिलीज होते त्याचा प्रीमियर शो या थिएटरमध्ये होतो. आणि त्यामुळे इथे सगळे हॉलिवूडचे ॲक्टर्स आपल्या फॅमिलीबरोबर हे प्रीमियर शो बघायला येतात. आणि या थिएटरच्या प्रिमायसेसमध्ये वेगवेगळ्या हॉलिवूड ॲक्टर्सच्या सह्या आहेत तारखेनिशी, त्याचबरोबर त्यांचे हाताचे आणि पायाचे ठसे. आणि बरेचसे जण इथे येऊन कोणत्या ॲक्टरच्या पायाबरोबर आपले पाय मॅच होतात हे बघण्याकरता इथे बरीचशी गर्दी असते. लॉस एंजलिसमध्ये हॉलिवूड इंडस्ट्री डेव्हलप होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथलं हवामान. इथे वर्षातील साधारण 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, जो USA मधल्या इतर राज्यांमध्ये अगदीच रेअर आहे. कारण कॅलिफोर्नियामध्ये खूप हिवाळा आणि बर्फ नसतो, इथलं हवामान हे साधारण मुंबईसारखं म्हटलं जातं.
आणि त्यामुळे इथल्या मोकळ्या हवेमध्ये समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा फिल्म शूटिंग केलं गेलं तेव्हा ते स्टुडिओमधल्या शूटिंगपेक्षा फारच प्रभावी ठरलं आणि इथे हॉलिवूड इंडस्ट्रीचं मुख्य कारण ठरलं. तर या लॉस एंजेलिस शहरातील हॉलिवूडची सफर इथेच संपतीये. मात्र उंचच्या उंच इमारती असलेलं डाऊनटाऊन मात्र आपल्याला अजून बघायचं आहे. त्याकरता तुम्हाला हा चॅनल मात्र सबस्क्राईब करावा लागेल. अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर यूट्यूबवर जाऊन अमेरिका माझ्या नजरेतून नक्की सबस्क्राईब करा आणि बघत रहा अमेरिकेमधील वेगवेगळे व्हिडिओज दर शुक्रवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता.